पदार्पणाच्या चित्रपटात बेस्ट डेब्यू ऍक्टर म्हणून नावाजला गेलेल्या या अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप लागले आणि त्याचं करिअर बर्बाद झालं. मी बोलते शायनी औजाबद्दल. आज शायनी औजाचा बर्थडे, या निमित्ताने जाणून घेऊयात त्याचा हा खास किस्सा. 2006 मध्ये हजारो खाईशे ऐसी या चित्रपटातून शायनी औजाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पदार्पणातच त्याला नावाजण्यात आले. त्या वर्षीचा बेस्ट डेब्यू ऍक्टर हा अवॉर्डही त्याला मिळाला. पुढे गँगस्टर, वो लम्हे, लाईफ इन अ मेट्रो, भूल भुलैया या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. पैसा प्रसिद्धी खुणावत असतानाच त्याच्या आयुष्याने वेगळाच टर्न घेतला. 2009 मध्ये त्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकर्णीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. शायनीला अटक झाली. माध्यमांमध्ये बातम्या चालल्या आणि झटक्यात हिरो विलन ठरला. 2011 मध्ये त्याच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या मोलकर्णीने हे आरोप मागे घेतले. त्याने आपल्यावर बलात्कार केलाच नाही असे तिने न्यायालयासमोर सांगितलं. पुढे शायनीची सुटकाही झाली. मात्र बलात्काराच्या आरोपाने डागळलेल्या शायनी ओझा अद्याप तरी पडद्यावर पुन्हा चमकू शकला नाही. तुम्हाला शायनी ओझाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.